आजीबाईच्या बटव्यातील हे 20 उपाय रोज उपयोगी पडतील. 1. रोज एक किंवा दोन वेलचीचे सेवन करा, यामुळे तुमचे वाढलेले पोट हळूहळू कमी होईल. 2. तुम्हाला डेंग्यूचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये कारल्याचा समावेश करावा. 3. सांधे आणि गुडघे दुखत असतील तर कोरफडीचे सेवन करावे, त्यामुळे तुमच्या सांधेदुखीमध्ये आराम मिळेल. 4. डेंग्यूमध्ये सर्वात धोकादायक म्हणजे रुग्णांचे प्लेटलेट्स काउंट कमी होतात, त्यामुळे प्लेटलेट्स काउंट वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. पपईची पाने प्लेटलेट्सची संख्या वाढवतात. पपईच्या पानांचा रस रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. 5. रक्ताळ मूळव्याध झाला असल्यास 1 चमचा कारल्याच्या रसामध्ये 1/2 चमचा साखर टाकून तो प्यावा, त्यामुळे मूळव्याधीच्या त्रासामध्ये ताबडतोब आराम मिळतो. 6. डाळिंबाचा रस तुमच्या शरीरातील टॉक्झिन्स आणि किडनी स्टोन बाहेर टाकण्यास मदत करतो. 7. दात दुखत असल्यास लवंग तेलात कापसाचा बोळा भिजवून तो बोळा दुखणाऱ्या दाताखाली किंवा दाढीखाली धरावा, त्यामुळे दातदुखी किंवा दाढदुखी थांबून जाते. 8. कावीळ झाल्यास भिजलेले मनुके भरपूर प्रमाणात खावे. 9. कावीळ झाल्यावर सकाळ व संध्याकाळ मुळा आणि मुळ्यांचा पानांचा रस प्यावा किंवा काळे मीठ आणि मिरेपूड यांची पावडर टाकून मुळा खावा. 10. ज्येष्ठ मधाचा चहा प्याल्यानंतर कोरडा खोकला कमी होतो. 11. आवळ्याचे सेवन केल्याने केस आणि त्वचेची गुणवत्ता सुधारते. 12. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास दुधात 1/2 चमचा हळद टाकून पिल्याने कोरडा खोकला येणे बंद होतो. 13. खारकांचे सेवन करून पुरुष आपला स्टॅमिना वाढवू शकतात. 14. हाडांमध्ये दुखत असल्यास कच्च्या हळदीचे दूध प्यावे, त्यामुळे हाडे दुखण्यामध्ये आराम मिळतो. 15. मधाचे नियमितपणे सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. 16. मखाणांचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरात असणारी कमजोरी दूर होते. 17. तोंडात फोड येत असल्यास कच्चे दूध आणि त्या कच्च्या दुधाच्या गुळण्या कराव्या, आराम मिळतो. 18. जास्त चहा पिल्याने दातांचे नुकसान होते आणि शरीरात ॲसिड वाढते. 19. पोटाच्या सर्व आजारांवर दही खूप फायदेशीर आहे. 20. सकाळी रिकाम्या पोटी पपईचे सेवन करणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. धन्यवाद.